हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। मैत्रिणींनो, आपल्याला ब्लाऊज नेहमीच ट्रेंडी पॅटर्नचा आणि सोबर लुक देईल असा शिवून घ्यायचा असतो। मग तो थोडा वेगळा कट असो किंवा वेगळी स्लीव्ज असो, त्याचबरोबर ब्लाऊजच्या ग्लॅम व आकर्षक लुकसाठी फॅन्सी टसल्स किंवा लटकन लावण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे। सध्या ब्लाऊजच्या फॅब्रिकपासून बनवलेले फॅब्रिकचे लटकन लावण्याची फॅशन खूपच पाहायला मिळते। भरपूर स्त्रियांनी या फॅब्रिक लटकनला खूप जास्त पसंती दिली आहे। तुम्ही डोरी डिझाईनच्या ब्लाऊजवर तसेच बोटनेक पॅटर्न ब्लाऊजवर टसेल्स लावून ब्लाऊजला खूपच अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकता। सध्या युनिक आणि डिफरंट तसेच स्टायलिश डिझाईनचे फॅब्रिकचे लटकन आवडीनुसार कस्टमाईज करून घेतले जातात। कोणाला मोठ्या आकाराचे लटकन्स आवडतात तर कोणाला नाजूक क्रिएटिव्ह लटकन्स आवडतात। जर तुमची साडी ही काठपदराची किंवा डिझायनर हेवी लेसवर्कची असेल तर ब्लाऊज पिसाच्या काठाचे किंवा लेसचे फॅब्रिक यूज करून तुम्ही टसेल्स बनवून घ्या। जर तुमची साडी कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असेल तर ड्युअल शेडमध्ये असे लटकन्स तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता। याशिवाय नाजूक मोठे मणी यूज करून असे आकर्षक लटकन्स तुम्ही ब्लाऊजला लावू शकता। जर तुम्हाला पार्टीवेअर ब्लाऊजवर टसेल्सचे काम करायचे असेल तर तुम्ही डोरी ब्लाऊजला भरपूर टसेल्स लावून घेऊ शकता, खूपच स्टायलिश लुक मिळतो। याशिवाय बोटनेक ब्लाऊजवर तुम्ही असे लेस वर्क टसेल्स वर्क करून ब्लाऊज एकदम हटके बनवून घेऊ शकता। तुम्ही डीप नेकचा ब्लाऊज शिवून घेणार असाल तर पोमपोम टसेल्स वापरून पाहू शकता, जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत। याशिवाय सिल्क थ्रेडपासून बनवलेले असे लटकन देखील खूपच गॉर्जियस दिसतात, असे लटकन्स तुम्ही ट्राय करा। याशिवाय हेवी लुकसाठी तुम्ही ब्लाऊजच्या बॅक नेकवर असे बेडेड लेस लटकन देखील ट्राय करू शकता। अशा प्रकारची बेडेड लेस तुम्ही ब्लाऊजच्या कमरेवर व स्लीव्सवर देखील लावून घेऊ शकता, खूपच सुंदर दिसते। आय होप तुम्हाला नक्कीच आयडिया आल्या असतील की आपण कोणत्या ब्लाऊजला कोणत्या डिझाईनचे टसेल्स कस्टमाइज करून घेऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा।